आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुमार विद्या मंदिर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रामदास सोनवणे, उपाध्यक्षपदी नितीन चौगुले. निवडीनंतर पत्रकार उत्तम कागले यांचा हल्ला बोल, गावच्या राजकारणाला काळीमा फासल्याचा आरोप. गेल्या 8 दिवसापासून येळगुड गावात शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष निवडीवरून चांगलेच रान उठलं होतं आणि यातून मोठ्या घडामोडी सुरू झाल्या होत्या. आज या सगळ्या घडामोडींना ब्रेक लागला आणि अखेर समितीच्या अध्यक्षपदी रामदास सोनवणे यांची तर उपाध्यक्षपदी नितीन चौगुले यांची वर्णी लागली. मात्र या निवडीनंतर पत्रकार उत्तम कागले यांनी जोरदार हल्ला चढवत खरमरीत टीका केली आहे. बऱ्याच घडामोडीनंतर आज अखेर ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सुरुवातीला उत्तम कागले यांनी सदस्य निवड चिठ्ठी पद्धतीने झाली पाहिजे, त्याचप्रमाणे अध्यक्ष निवडही चिठ्ठी पद्धतीनेच पार पाडावी असा आग्रह धरला. यावरून आवाडे गटाच्या 11 सदस्यांनी बहुमत आमचे आहे, बहुमताने निवड व्हावी अशी मागणी केली. यावरून निवड सभेत जोरदार वादावादी झाली आणि अखेर 1-11 अशा मताने सोनवणे आणि चौगुले यांची निवड झाली. त्याचबरोबर तज्ज्ञ सदस्य म्हणून निवृत्त शिक्षक मौला जमादार यांची निवड एकमताने करण्यात आली. निवडीवेळा सर्वच 12 सदस्य हजर होते. निवड सभेचे कामकाज सचिव भारती वनकोरे यांनी केलं. मात्र या निवडीनंतर पत्रकार उत्तम कागले यांनी या निवडीवरून झालेल्या घडामोडी येळगुड गावच्या इतिहासात प्रथमच घडल्या असून गावच्या राजकारणातून हद्दपार झालेल्या एका नेत्याने गावच्या राजकारणाला काळीमा फासल्याचा आरोप केला आहे. मानकर न्यूजसाठी येळगुडहून सुनील घुनके. गेले 2-3 दिवस मानकारी न्यूज चॅनलला येळगुड शाळा व्यवस्थापन कमिटीच्या संदर्भात ज्या बातम्या आल्या त्या वस्तुस्थितीला धरून होत्या. ह्या गेल्या 2 दिवसाच्या येळगुडच्या राजकारणावरून वाटतंय, कारण शाळेत राजकारण नको असं पालकांना वाटत असताना ज्या नेत्याला येळगुड ग्रामपंचायतमधून हद्दपार करण्यात आलं त्याचं कुठेतरी मेणबत्ती गावना लावावं गावात अशा आशेनं शाळेसारख्या ज्ञान मंदिरामध्ये राजकारण आणण्याचं काम या 2 दिवसामध्ये झालं. वास्तविक पालक कमिटीची समिती नेमत असताना पालकांनी ती मीटिंग घेऊन त्याचं ठरवायला असायला हवं होतं, परंतु बेकरीमध्ये बसून आणि बारमध्ये दारूच्या आणि मटणाच्या पार्ट्या करून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडला जातो ही खरोखर येळगुडच्या राजकारणाला काळीमा फासणारी घटना आहे. वास्तविक येळगुडचं नावाजलेलं गाव म्हणून जिल्ह्यामध्ये आहे आणि अशा गावाला एक वेगळ्या वळणावर न्यायचं काम इथला राजकीय गट करत आहे असं ह्या निवडीवरून म्हणावं असं वाटतंय. 2 दिवस महानकारी न्यूज चॅनलला बातम्या आल्यानंतर ही नेते मंडळी ह्या अफवा आहेत असं म्हणत होते, परंतु जी वस्तुस्थिती होती तीच महानकारी न्यूज चॅनलनं बातमी दिलेली होती हे या गेल्या 2 दिवसामध्ये येळगुडच्या जनतेला बघायला मिळाले. परंतु येळगुडच्या जनतेला अशा पद्धतीनं येळगुडात राजकारण करणं, शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारण करणं हे कदापि मान्य होणार नाही आणि भविष्यात अशा पद्धतीनं झालं तर तिथून जी घडणारी पिढी आहे, जी मुलं आहेत तिथून घडणारी, त्यांच्यावर सुद्धा याचा विपरीत परिणाम होऊ शकतो याचा विचार या नेतेमंडळीने करावा आणि भविष्यात असं शिक्षणाच्या ठिकाणी राजकारण आणणे असं माझं प्रामाणिक मत आहे.